ग्रामीण भागात रस्ते तसंच इतर विकास कामात अडथळा आणणाऱ्या अतिक्रमणाच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आर्दड यांनी दिली आहे. सोबतच जिल्हा परिषदच्या विविध ज्या मालमत्ता आहेत त्या मालमत्ता एकतर अतिक्रमण काही ठिकाणी झालेले आहेत, शिवाय अनेक मालमत्तेची नोंद आमच्या अभिलेखात नाही किंवा मालमत्ता आमच्या आहेत परंतु अभिलेखी इतरांची नोंद आहे. ही सर्व दोष दूर करण्यासाठी आपण मराठवाडा मालमत्ता अभियान माननीय विभागीय आयुक्त यांच्या सूचनेनुसार अगोदरच सुरू केलेला आहे. त्याचाच भाग म्हणून अगदी गाव आणि गावशिवार यापासून अगदी जिल्हा स्तरापर्यंत जिल्हा परिषदच्या ज्या काही मालमत्ता आहेत, पंचायत समितीच्या आहेत किंवा ग्रामपंचायतच्या आहेत, त्याचे विहित नमुन्यामध्ये नोंद घेण्याच्या सूचनाही सगळ्या यंत्रणेला दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे काम चालू आहे. अगदी शेतामध्ये बांधलेले बंधारे असतील, विहिरी असतील किंवा अगदी ग्रामपंचायतची इमारत असेल किंवा अंगणवाडीची इमारत असेल, पशुसंवर्धन केंद्र असेल, आरोग्य केंद्र असेल, ह्या सगळ्याची नोंद ज्या त्या अभिलेखात घेण्याबाबत सर्व यंत्रणेला सूचना देण्यात आलेल्या आहेत. हे रेकॉर्ड पुढील काही महिन्यामध्ये तयार होईल आणि त्यामध्ये नंतर रेकॉर्ड उपलब्ध झाल्यानंतर त्यामध्ये जे काही वादविवाद असतील किंवा चुकीची नावं आलेली असतील ती नावं कमी करण्यासाठी सिटी सर्व्हे असेल, रेव्हेन्यू असेल, न्यायालय असतील, या ठिकाणी आमच्या विभागप्रमुख आणि आमच्या वकिलामार्फत आमची बाजू मांडून या सगळ्या मालमत्तेवर जिल्हा परिषदचे नावं कशी येतील यासाठीचा आम्ही प्रयत्न करणार. सोबतच जी काही एन्क्रोचमेंट जिल्ह्यामध्ये झालेले आहेत, जिल्हा मुख्यालयी झालेले आहेत, तालुक्यामध्ये झालेले आहेत, त्या सर्व मालमत्ता अभियानाअंतर्गत त्याच्यावर कुणाचं अतिक्रमण आहे ते निश्चित करून ते काढण्यासाठी आम्ही स्थानिक जे प्राधिकरण आहे, जसं की औरंगाबाद शहरात असेल तर महानगरपालिका आहे आणि तालुका स्तरावर असेल तर नगरपालिका आहे आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायत आहे. ह्या स्थानिक स्वराज संस्थेची मदत घेऊन आम्ही आमच्या सर्व प्रॉपर्टीवरलं अतिक्रमणसुद्धा पुढील 5 ते 6 महिन्यामध्ये काढण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे.